उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या टीकेला उत्तर देण्यास नकार दिला. पुण्यामध्ये पत्रकारांनी त्यांना पवारांच्या विधानाबद्दल विचारणा केली. पवार साहेब एकेकाळी माझं दैवत होते, ते वरिष्ठ आहेत, त्यांच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही, असं अजित पवार म्हणाले. तर अजित पवारांच्या या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केलाय. त्यांनी काय म्हणत होतो, त्यांचा अधिकार आहे ना. आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे, त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही. अजित पवार यांचं दैवत सध्या, त्यांनी दैवत बदललं आहे आणि जेव्हा 2024 सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल, त्यांनी परत दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल दैवत त्यांच्या मागे असतात, खरंच असतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.